लायन्स क्लब संस्कृति खामगाव व श्री एके नैशनल हाईस्कूल खामगाव के संयुक्त विद्यमान्य दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात इको फ्रेंडली श्री गणेश मूर्ति गणेश कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यशाळेत 300 पेक्षाही जास्त विद्यार्थी पालक व हौशी कलावंत तथा पर्यावरण प्रेमी सहभागी झाले असून त्यांनी आकर्षक गणेश मूर्ति साकारल्या। या कार्यशाळेकरिता प्रशिक्षक तथा मार्गदर्शक म्हणून कलाध्यापक संजय माधव गुरव यांनी सहभागी सर्व इको फ्रेंडली श्री गणेश भक्तांना पर्यावरणाचे व सण उत्सवामधील साम्य विषयत करून या दरम्यान प्रदूषण होऊ नये व आपले सण उत्सव पर्यावरणपूरक असावे करिता मार्गदर्शन करून साध्या व सोप्या पद्धतीने शाळू मातीची आकर्षक गणेश मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देऊन हीच गणेश प्रतिमा स्थापन करण्याचे व घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचे आवाहन केले, जेणेकरून आपली जलस्रोत प्रदूषित होणार नाही। या कार्यशाळेत सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले। आकर्षक प्रथम 7 स्पर्धकांना 10 व्या चांदीचे सिक्के देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये कुमारी पल्लक गजानन माकोडे, अथर्व अग्निहोत्री, रुद्र सतीश अग्रवाल, कुमारी नंदिनी किशोर पवार, शशांक अग्रवाल, विश्वजीत प्रकाश जाधव, कुमारी गौरी आशिष घडेकर यांना सुयश प्राप्त झाले असून द्वितीय क्रमांकाचे 26 कलर बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले, तर तृतीय क्रमांकाचे 18 स्पर्धकांना आकर्षक कलर बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अतुल पाटोडे, प्राचार्या प्रवीणा, डॉक्टर भगतसिंग राजपूत, सचिव राजेश शहा, कोषाध्यक्ष विजय शर्मा जांगीळ, प्रकल्प प्रमुख अभय अग्रवाल, सुशील मंत्री व आकाश अग्रवाल, तसेच वीरेंद्र शहा, CM जाधव, नरेश चोपडा, सुशील मंत्री, योगेश शर्मा, शैलेश शर्मा, उज्ज्वल गोयंका, सूरज M अग्रवाल, निशिकांत कानुनगो, तेजेंद्र सिंग चौहान, मनोज भाऊ सुडोकार, गौरव इंगडे, क्षितिज अनोकार, संजय उमरकर आदि उपस्थित होते।